यानंतर नागपूरकरांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. नागपूर मधलं गोरेवाडा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे त्याचे चारही दरवाजे उघडण्यात आलेत. तर दुसरीकडे नागपूरचा अंबाझरी तलावही ओव्हरफ्लो झालाय. खळाळून वाहणाऱ्या अंबाझरी तलावाचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी नागपूरकरांनी सकाळी गर्दी केलेली होती. दोन दृश्य पाहतोय आपण. नागपूरमधली गोरेवाडा धरण भरलेलं आहे, धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर अंबाझरी तलाव सुद्धा ओव्हरफ्लो झालाय आणि या तलावाची दृश्य पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. तर नागपूरच्या अंबाझरी तलावावरून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय सरिता कौशिक यांनी. गेले 5 दिवस नागपूर जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्याच्या कारणानं तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे. तसाही 26% वरती तलाव ओव्हरफ्लो, 26% जास्त पाऊस या सीझनला पडलेला आहे. पाऊस मनातला, पाऊस हृदयातला, पाऊस तुझ्या माझ्या जिव्हाळ्याचा, असा हा पाऊस प्रत्येकाला आवडणारा असतो आणि तो आम्ही एन्जॉय करायला इथे आलेलो आहे. ओव्हरफ्लोची छान मजा येऊन राहिली आहे. मस्त मासे पण दिसत आहे, मासे वाहत जात आहे त्याच्यामधनं आणि पाहायला खूप सुंदर वाटत आहे. खूप सुंदर, खूप मजा येऊन राहिली आपल्या नागपूरची छान अंबाझरी तलाव. आणि मला हे सगळं पाहून एक गाणं आठवून राहिलं, रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम भिगी भिगी ऋत मे हम तुम तुम हम हो चलते है. खर तर एक मात्र धोक्याची घंटा इथं नक्की असते, ती म्हणजे युवा पिढी इथं ओव्हरफ्लो झाल्यानंतर पोहायला येत असते. आत्ता जरी लोक दिसत नसले तरी एक या सगळ्यांनाच सांगायचं आहे की इथं पाण्यामध्ये उड्या घेऊन आपले जीव धोक्यात घालू नका. कॅमेरामन अतुल हिरडेसा, सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.